बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. उर्फी जावेदनं पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलंय. बेड्या घातलेला नवा व्हिडिओ पोस्ट करत उर्फीनं चित्रा वाघ यांना डिवचलंय. राज्य महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस बजावली आहे. राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा जाईल असं वर्तन केल्यानं ही नोटीस बजावण्यात आल्याचं चाकणकरांनी सांगितलंय. अनुराधा वेब सिरीजवरून महिला आयोगानं अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नोटीस बजावली, मात्र उर्फी जावेदला नोटीस बजावली नाही असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. महिला आयोगानं पाठवलेल्या नोटीसीला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय. आयोगाकडून स्त्री सन्मान राखला जात नाही. 56व्या नोटीसीमध्ये आणखी एका नोटीसीची भर. ट्विटरच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी चाकणकरांना प्रत्युत्तर दिलं. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील खटल्याची कारवाई थांबवू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिलेत. 9 जानेवारीपर्यंत या खटल्यातील आरोपी विरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू होणार आहे. परभणीत भाजपच्या एका कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांमध्ये स्टेजवरच तराडा झाल्याचं पाहायला मिळालं. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. परभणीत भाजपची व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष कदम आणि भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यात हा वाद रंगला. मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी ट्विटरवरून आदेश बांदेकर आणि कार्यकारी अधिकारी नंदा राऊत यांना इशारा दिलाय. यशवंत किल्लेदार यांनी ट्विट करून वेट अँड वॉचचा इशारा दिलाय. रविवारी मोठा धमाका होणार असल्याचा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केलाय. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेवर टीका केली आहे. शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय लागल्याची टीका संजय राऊत यांनी केली. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद दिसेल असंही राऊत म्हणाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक नेत असल्याचं राऊतांनी म्हटलं. योगी आदित्यनाथ गुंतवणूक नेत आहे, मात्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सध्या चुकीची माहिती समोर आणून भाजप जनतेच्या मूळ प्रश्नावरून लोकांचं लक्ष विचलित करत आहे अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली आहे. नाशिकमध्ये ठाकरे पक्षाला खिंडार पडलंय. ठाकरे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतली गळती काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या कार्यशैलीत बदल करावा असं मत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरेंनी व्यक्त केलंय. नीलम गोरेंच्या या वक्तव्यानं राजकीय अभ्यासकांच्या भुया उंचवल्यात. उदय सामंत यांनी नीलम गोरेंच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. 2 महिन्यांपूर्वी सर्व महाराष्ट्र शिंदेंच्या पाठी उभा राहणार असं म्हणालो होतो. आताही राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिंदेंचे समर्थन करणारे लोक समोर येत असल्याचंही सामंतांनी म्हटलंय. राज्यात भविष्यात काँग्रेस सत्तेत येणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे बारामती जाणं चुकीचं नसल्याचंही पटोलेंनी म्हटलंय. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपला टोला लगावला. मंत्री गिरीश महाजनांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतलाय. योगींनी जी भूमिका मांडली त्यात गैर काय? प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. विरोधकांचे आरोप निरर्थक आहेत. विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये असं गिरीश महाजन म्हणाले. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनवधानानं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला. महाराजांचा अनादर करण्याचा माझा कुठलाही हेतू नसल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय. विरोधक विकासावर बोलू शकत नाहीत म्हणून ते असे विषय पुढे करून टीका करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. महापुरुषांबाबत अवमानकारक शब्द वापरून माफी मागण्याची स्पर्धा भाजपमध्ये लागली आहे आणि हा भाजपचा अजेंडा झालाय.
अशा शब्दात एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवर टीका केली. प्रहार संघटना जर मजबूतीनं समोर आली तर भोई समाजाचा पहिला आमदार आल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य बच्चूकडूंनी केलंय. अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात भोई समाजाच्या विदर्भस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. तापीच्या पाण्याबाबत मध्य प्रदेशासोबत आमचा चांगला ताळमेळ आहे. आमची एक संयुक्त समिती आहे. आम्ही मेगा रिचार्ज प्रकल्प देखील करत आहोत ज्याचा फायदा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना होईल असं फडणवीसांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपळी गुरव इथं जाऊन दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. कर्करोगाशी कसं लढावं हे मी जगतापांना सांगितलं होतं असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मुंबईच्या वरळीमध्ये रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी प्रकल्प पूर्ण झालेला नाहीये. पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर धूर होत असल्यानं नातेवाईकांना इथं थांबता येत नाहीये. तर विद्युत दाहिनी सुद्धा एकच आहे. तर परदेशातील नातेवाईकांना आपल्या आप्तेष्टांचं अंत्यदर्शन घेण्याची अत्याधुनिक सोय या स्मशानभूमीत दिली जाणार आहे. पण हे होण्याआधी सुरू झालेल्या सुविधेतील त्रुटी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. साताऱ्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमेचा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं इतर राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांनी इथं हजेरी लावली. काळूबाईच्या नावानं चांग भलं असा जयघोष सर्वत्र दुमदुमला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी खेड तालुक्यातल्या वाप गावात धनगर ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. वाप गावात यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्यावेळी निघालेल्या पालखीच्या मिरवणुकीमध्ये पडळकरांनी ढोल वाजवला. वाशिमच्या चिखलीतील संत झोलेबाबांच्या 58व्या यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. झोलेबाबा यांची महाआरती करून गावातून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं. धुळे महापालिकेच्या वतीनं बायो मायनिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील वरखेडी रोडवर असलेल्या कचरा डेपोत कचरा विलगीकरण करण्यात येत आहे. यात आतापर्यंत 89 क्युबिक मेट्रिक टन पेक्षा पैकी 70% काम पूर्ण झाले. पिंपरी चिंचवडमध्ये 18वं जागतिक मराठी संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडतोय. सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेंना गौरवण्यात आलं. त्यांना चेकद्वारे मानधन देण्यात आलं. मात्र बंद पाकिटात खरंच चेक आहे का, त्या चेकवर रक्कम आहे का हे शरद पवारांनी चेक केलं आणि मग सभागृहात एकच हशा पिकला. एकविरा गडावरून दर्शन घेऊन परतणाऱ्या स्कूल बसचं ब्रेक फेल झाल्याची घटना समोर येते. ही बस झाडाला धडकली मात्र दरीत न कोसळल्यानं मोठा अनर्थ टळला. बसमधील 6 शिक्षक आणि 64 विद्यार्थी सुखरूप आहेत. डोंबिवलीच्या चरुबामा म्हात्रे विद्यामंदिराची ही बस असल्याचं समोर येते. सिंधुदुर्गातील वैभववाडीतल्या शिराळे गावच्या गावपळणीला आता सुरुवात झाली आहे. ग्रामस्थ कुटुंबासह गावाबाहेर दंडोबाच्या डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्य करतात. हे गावपळण 5 ते 7 दिवसांचं असतं. महाडमध्ये राजमाता जिजाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाडमधील जिजामाता उद्यानातील प्रतिमेचं विधिवत पूजन करण्यात आलं. यावेळी जिजाऊंचा जयघोष करण्यात आला. वाशिममध्ये सलग 3रा दिवशी दाट धुकं पडलं, त्यामुळे महामार्गावर दृश्यमानता कमी झाली आहे. 50 फुटावरील दिसत नसल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. बेस्ट उपक्रमाच्या कुर्ला आणि बॅकवे डेपोतील कॅन्टीन गेल्या काही दिवसापासून बंद आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांवरती खुल्या जागेत जेवणाची वेळ आली आहे. जेवणाची जागा आणि पाणीही उपलब्ध होत नसल्यानं शेकडो कामगारांचे हाल होत आहेत. वसई आणि विरारमध्ये अवैध बांधकामाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी वसई विरार पालिका आयुक्तांच्या कारची काच फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नसल्यानं हे कृत्य करण्यात आलं.
रुग्णाला बेड मिळत नसल्याने मनसे नेत्यांनी बाशी रुग्णालयाच्या डीन समोर लोटांगण घालत आंदोलन केलं। मॉरिशियसच्या आरोग्यमंत्री कैलेश कुमार सिंग नवी मुंबईच्या पालिका रुग्णालयाला भेट देण्यासाठी आले, त्यावेळी मनसे नेत्यांनी त्यांच्या समोर आंदोलन केलं। मुरुड शहरात कोळी समाजाच्या पारंपरिक होळीच्या मैदानाभोवती भंडारी समाजाने लोखंडी पोल उभारले, हे पोल काढून टाकून जागा मोकळी करावी या मागणीसाठी कोळी समाजाने मुरुड नगरपालिकेवर मोर्चा काढत ठिय्या मांडला। या अनधिकृत पोल काढून टाकण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। पुण्यात अजित पवारांच्या धर्मरक्षक वक्तव्याविरोधात भाजपने आंदोलन केलं। सकाळी राष्ट्रवादीने स्टिकर आंदोलन करून अजित पवारांची पाठराखण केली। दरम्यान यानंतर स्टिकरच्या माध्यमातून राष्ट्रवादीला भाजपकडून उत्तर देण्यात आलं। अकोला महापालिकेत ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी कचरा गाडीसह ठिय्या आंदोलन केलं। कचरा संकलनासाठी महापालिकेकडून हातगाड्या उपलब्ध होत नाहीयेत असा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनानंतर 7 दिवसात कचरा गाड्या मिळतील असं आश्वासन देण्यात आलं। वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातल्या गिरड शिवनफळ उंदीरगाव शिवारामध्ये वाघाने धुमाकूळ घातला, त्यामुळे रात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। दरम्यान रात्री शेतात जाता येत नसल्यानं शेतकऱ्यांनी दिवसा लाईट देण्याची मागणी केली। या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। सोलापुरात विजेच्या झटक्यानं एका चिमुकलीचा मृत्यू झाला। मृत मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी प्रहारनं आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाची अजूनही पालिकेकडून कुठलीही दखल घेतली गेली नाहीये। मुंबईच्या मालवणीतून पोलिसांनी 18 किलो गांजासह एकाला अटक केली आहे। मालवणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। भगतसिंग राठोड असं त्या आरोपीचं नाव आहे। नाशिक महामार्गावर चेपोलीजवळ भीषण अपघात झालाय। या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। बुधाजी पांडुरंग देसले असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। मुंबईच्या दिशेनं भरधाव वेगात जाणाऱ्या कारनं त्यांना उडवलंय। पुण्यातील आझम कॅम्पस परिसरातल्या हॉटेलबाहेर कोयता गँगनं राडा घातला। 5 ते 6 जणांनी हॉटेलमध्ये शिरून कोयत्यानं तोडफोड केली। या प्रकरणी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतल्या बोरिवली पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांवरती छापे टाकले। या प्रकरणी पोलिसांनी 18 जणांना अटक केली आहे। बोरिवलीच्या शास्त्री नगर इथं घरात जुगार खेळत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर पोलिसांनी छापे टाकून जुगार खेळणाऱ्यांना अटक केली आहे। जालन्यात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। पोलिसांनी 2 चोरट्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून तब्बल 12 दुचाकी जप्त केल्या। बीडमध्ये जळालेले मीटर बदलून देण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्याला 20,000 लाच घेताना रंगेहात पकडलंय। या प्रकरणी अधिकारी आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडच्या अंबाजोगाई शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। मंडी बाजार भागातल्या सोन्या चांदीच्या 4 दुकानं फोडून चोरट्यांनी 1,00,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवत ही चोरी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी बीडच्या अंबाजोगाई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत मध्य प्रदेश पोलिसांनी 12 पिस्तुलं जप्त केली आहेत। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून एक आरोपी फरार आहे। धुळे शहरातील पांझरा चौपाटी परिसरात छापा टाकत पोलिसांनी 1,00,000 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। जम्मू काश्मीरच्या 19 मोठ्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे। हे नेते काँग्रेस सोडून गुलाम नबी आझाद यांच्या पक्षात सामील झाले होते। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरात पोहोचण्याआधी या नेत्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला। राजधानी दिल्लीत भाजप आणि आपचे नगरसेवक एकमेकांना भिडले। आम आदमी पार्टीनं नामनिर्देशित सदस्यांच्या शपथविधीला विरोध केला। आपच्या नगरसेवकांनी पीठासीन अधिकाऱ्याला घेराव घालून धक्काबुक्की केली। व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी अटकेत असलेल्या चंदा कोचर यांच्या अटकेवर कोचर यांच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतलाय। चंदा कोचर यांना अटक करताना एकही महिला अधिकारी नसल्याचं वकिलांनी म्हटलंय।
सर्च विमो बजावताना सुद्धा कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला. एअर इंडियाच्या विमानात सहप्रवाशावर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रावर कारवाई करण्यात आली आहे. तो ज्या कंपनीत कामाला होता त्या कंपनीनं शंकर मिश्राला कामावरून काढून टाकलंय. शंकर मिश्रा हा वेल्स फार्गो या कंपनीमध्ये व्हॉइस प्रेसिडेंट या पदावरती कार्यरत होता. त्यानं विमानात सहप्रवाशावर लघुशंका केली होती. लघुशंका करणारा शंकर असल्याचं माहिती पडताच वेल्स फार्गो कंपनीनं कारवाई केली. आरबीआय गव्हर्नरनं दक्षिण आशियातील महागाईसाठी रशिया युक्रेन युद्ध जबाबदार असल्याचं सांगितलंय. महागाई कमी करण्याच्या धोरणावर विशेष भर देण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारत आणि श्रीलंका यांच्यात राजकोटमध्ये तिसरा टी ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मालिकेतला अखेरचा सामना असून दोघांनी एक एक सामना जिंकल्यानं हा सामना निर्णायक ठरणार आहे. भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांचा आज 64वा वाढदिवस आहे. माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आज त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना 7 जानेवारी रोजी राजकोट इथं खेळवला जाईल. विशेष म्हणजे या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका फक्त 5 धावा करून मोठा विक्रम नावावर करू शकतो. हा मोठा रेकॉर्ड करता शनाका भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माला मागे टाकू शकतो. हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टची लाडकी मांजर ऑलिविया ही जगभरातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑलिविया बेन्सन ही $97 मिलियन म्हणजे सुमारे 800 कोटींची मालकीण आहे. कियारानं काही क्लासिक फोटो इन्स्टावर शेअर केलेत. या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीला उतरलेत. सोनाली कुलकर्णीनं फोटोशूट करत चाहत्यांना घायाळ केलंय. तिच्या या साडीतल्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. अमृता खानविलकरनं फ्लोरल प्रिंट असलेला ड्रेस घालत फोटोशूट केलं. याचा व्हिडिओ तिनं चाहत्यांसोबत शेअर केलाय. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. अभिनेता मनोज वाजपेयीनं इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत ट्विटर अकाउंट हॅक झालंय अशी माहिती दिली. आपल्या सर्व चाहत्यांना या अकाउंटशी कोणत्याही प्रकारचा संवाद टाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय. करिश्मानं आपलं नवं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलंय. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स केल्यात. मृणालनं आपल्या भावाला इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.